नमस्कार, लोकसत्ता लाइव या YouTube चॅनलवर आपलं स्वागत। आता खरी ही लढत सुरू होते आहे। विश्वचषक 2015 मधली उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता रंगणार आहेत आणि सगळ्या लढती या चुरशीचा होणार आहेत, यामध्ये काहीच शंका नाही। पहिली लढत होते दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका सोबत, दोन्ही बलाढ्य संघ। या बाबतीत काय होईल, काय असेल आपली परिस्थिती, यावर आपण आज बोलणार आहोत। आपल्यासोबत आहे चंद्रेश नारायणन। आपल्यासोबत पुढची लढत ही आपली असेल दुसरी क्वार्टर फायनल, पण त्याच्या आधी पहिली क्वार्टर फायनल होते श्रीलंका दक्षिण आफ्रिका, दोन्ही बलाढ्य संघ। काय वाटतं, कोणता संघ वरचढ ठरेल? मला वाटतं की दक्षिण आफ्रिका जे संघ आहे आता ते पीक करत आहेत। मला वाटतं की त्यांचे जे फॉर्म आहे आता एक बॅलन्स आहे त्यांच्या साईडमध्ये आणि त्यांच्या बॉलिंग अटॅकमध्ये आणि त्याच्या बॅटिंग लाईनअपमध्ये पण। आता साऊथ आफ्रिकाचा जे पाचवा बॉलर आहे त्याचा एक त्यांना एक प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर की काय होणार त्याच्यावर। पण तरीही मला असं वाटतं की साऊथ आफ्रिका फार बॅलन्स्ड आहे इन कंपॅरिझन टू श्रीलंका। श्रीलंकामध्ये काय आहे की सगळ्याचे बॅटिंगमध्ये सगळे जे आहे ते संघकारावर आहे, त्यांनी 4 शतक मारले आहे। दिलशान फॉर्ममध्ये आहे, जयवर्धनने काय केलं नाही अजून, तिरीमानेने 100 केलं आहे। बॉलिंग अटॅकमध्ये काय डेप्थ नाही, मला ते त्यांच्यावर भीती वाटतं की बॉलिंग अटॅक काय होणार त्यांचं, कारण की हशीम अमला, एबी डिविलियर्स हे सगळे जे बॅट्समन आहे ते सगळे आत्ता फॉर्ममध्ये आहे। हाशिम अमला असं काही स्कोर केला नाही पण तो फॉर्ममध्ये आहे। एबी डिविलियर्स खूप चांगलं फॉर्ममध्ये आहे, म्हणून मला वाटतं की साऊथ आफ्रिका जे आहे ते त्यांचं साईड ते आत्ता ते त्यांचा एक पलटा थोडेसे भारी आहे। म्हणजे दक्षिण आफ्रिकेचं पारडं हे जड असेल असं आपल्याला दिसतंय, पण त्यानंतरचा जो सामना होतो आहे त्या बाबतीमध्ये आपलं काय म्हणणं असेल? ऑस्ट्रेलिया पाकिस्तान आहे ते क्वार्टर फायनल, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की पाकिस्तानला आत्ता कॉन्फिडन्स आहे। मी सतत सांगतो की मोमेंटम एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असते क्रिकेटमध्ये आणि मला वाटतं की आत्ता जे मोमेंटम आहे ते पाकिस्तानकडे आहे, कारण की त्यांचं जे बॉलिंग अटॅक आहे त्याचं बॉलिंग अटॅक आता ते फॉर्ममध्ये आहे आणि ते त्यांचं पेस अटॅक आहे ते आत्ता ते खूप थ्रेटनिंग वाटतं मला। वहाब रियाज हे असा एक बॉलर आहे, तो ऑस्ट्रेलियाचा जे बॉलर आहे मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉन्सन यांच्यापैकी तो चांगला फॉर्ममध्ये आहे आता, आणि मला वाटतं की आत्ता जे टाईम झाला आहे की पाकिस्तान ऑस्ट्रेलियाला हरवणार, हे खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट सांगतो मी, पण मला वाटतं की ऑस्ट्रेलियाला जर जे टीम चॅलेंज करू शकते ते आहे पाकिस्तान, कारण तुम्ही बघा 99 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा एक रन होता जिंकायचा, जे मालिका कायम होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे हरवले तो होता पाकिस्तान आणि जे मालिका रोकलं थांबलं ज्यांनी तो होता पाकिस्तान। मला वाटतं असं वाटतं की तिसऱ्यांदा पण पाकिस्तान ही असा एक संघ आहे जो ऑस्ट्रेलियाला चॅलेंज करू शकतो आणि त्याचा पुढचा सामना आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे, न्यूझीलंड वेस्ट इंडिज। न्यूझीलंडची ही विजयी मालिका कायम आहे आत्तापर्यंतचे सगळे सामने, पण वेस्ट इंडिज असा संघ आहे की त्याला कमकुवत मानून चालणार नाही, तो कधीही धक्का देऊ शकतो। पण मोरेश्वर तुम्ही बघा त्यांच्याकडे बॉलिंग नाही, जेव्हा तुमच्याकडे बॉलिंग नाही तर तुम्ही काही करू शकत नाही। तुम्ही बघा आयर्लंडला काय झालं, त्यांनी 3 मॅच जिंकलं, चौथा मॅच हारलं, भारताविरुद्ध हारलं आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध हारलं। तुम्ही बघा काय झालं त्यांचं, त्यांच्याकडे बॉलिंगच नव्हतं, तसंच वेस्ट इंडिजकडे पण बॉलिंग नाही। त्यांनी काय केलं आहे, मी सांगत असतो त्यांनी हे ते पॉलिसी आहे त्यांचं की ते अर्धवट जे ऑलराऊंडर आहे त्यांना संधी देऊन जे केलं आहे त्यांचं बॉलिंग खूप वीक झालं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही स्ट्रेंथ नाही आहे विरोधी पक्षाला रोखायला। तुम्ही बघा काय झालं, न्यूझीलंडमध्ये बॅटिंग आहे, बॉलिंग आहे, त्यांच्याकडे ऑलराऊंडर पण आहे आणि ऑलराऊंडमध्ये खरोखर ऑलराऊंडर, ते वेस्ट इंडिजसारखा अर्धवट ऑलराऊंडर नाही आहे। आणि बॅटिंगमध्ये तुम्ही बघा सगळे सांगतात की क्रिस गेल, तुम्ही न्यूझीलंडमध्ये बघा, न्यूझीलंडमध्ये ब्रेंडन मॅकलम आहे, तो जसा खेळतो तसा कोणीच खेळत नाही, तो कर्णधार असूनच तो स्ट्राईक घेतो आणि ते चॅलेंज घेतो, तसं कोणी कुठला कर्णधार करतो आता? धोनी पण तुम्ही बघा बघून खेळतो, त्यांच्याकडे मार्टिन गप्तुल आहे, केन विलियम्सन आहे, रॉस टेलर आहे, कॉरी अँडरसन आहे, ग्रँट एलियट आहे, नंतर ल्यूक रॉन्के आणि त्याचं नंतर डॅनियल वेटोरी आहे। असं जे बॅटिंग लाईनअप असताना वेस्ट इंडिजकडे बॉलर्स नाही, ते अर्धवट ऑलराऊंडर खेळून ते सगळे जे त्यांचे बंटादार झालं आहे ना, ते जसं हिंदीमध्ये सांगतात बंटादार, त्यांचे बॉलिंगचं बंटादार झालं आहे, म्हणून मला वाटतं की न्यूझीलंड हा मॅच जिंकणार आणि सेमीफायनल नक्कीच खेळणार।
म्हणजे न्यूझीलंडचं हे पार्ट जड आहे हे अतिशय ठामपणे सांगतात आहे चंद्रेश नारायण यांचं म्हणणं आहे. आणि पहिला पहिली जी उपांत्यपूर्व फेरी होते यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पार्ट जड असेल, त्यानंतरच्या तिसऱ्या याच्यामध्ये हे पाकिस्तान संघ धक्का देऊ शकतो असं यांचं एक धक्कादायक मत आहे. आणि नंतरच्या शेवटच्या याच्यामध्ये सहजपणे न्यूझीलंड हा सामना जिंकेल असं चंद्रेश नारायण यांचं म्हणणं आहे. बघूया या उपांत्यपूर्व फेरीमध्ये लढत ही कशी रंगणार आहे. धन्यवाद.